मला ओळखलेलं दिसत नाही, मी खूप डेंजर माणूस आहे. डास कसा मारतो माहितीये? कसा? असा डासाला चिमटीत पकडतो, त्याला उलट करून मिश्रीची धुरी देतो. अभिनेता आणि प्रसिद्ध कॉमेडियन सागर कारांडे आपल्या अफलातून विनोदी शैलीसाठी प्रसिद्ध आहे. सध्या सागर वेगवेगळ्या प्रोजेक्टवर काम करतोय. स्वतःच्या बिझी शेड्यूल मधून तो त्याच्या फॅमिलीलाही वेळ देताना अनेकदा दिसला. सोशल मीडियावर फॅमिली सोबतचे फोटो तो अनेकदा शेअर करत असतो. पण तुम्ही कधी सागरच्या बहिणींना पाहिलेत का? नाही ना. नुकतीच भाऊबीज झाली आणि भाऊबीजेच सागरने त्याच्या बहिणींसोबत खास सेलिब्रेशन केले. बहिणींसोबतचे खास फोटो सागरने त्याच्या सोशल मीडियावर शेअर केले. भाऊबीजेचं निमित्त साधत सागरने बहिणींसोबतचे हे खास फोटो चाहत्यांसोबत शेअर केलेत. चला हवा येऊ द्यामुळे बरीच लोकप्रियता मिळाली. सध्या तो चला हवा येऊ द्यामध्ये दिसत नाहीये. चला हवा येऊ द्यामध्ये तो गेली अनेक वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन करत होता, त्यामुळे चाहते त्याला आता चला हवा येऊ द्यामध्ये खूपच मिस करतात. पण लवकरच तो पुन्हा एकदा चाहत्यांना हसवण्यासाठी सज्ज झालाय. लवकरच सागर फू बाई फू या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतंच लोकमत फिल्मेला दिलेल्या मुलाखती सागरने फू बाई फू या कार्यक्रमाचं स्वरूप कसं असणार आहे याबद्दल माहिती दिली आहे. पाहूया सागर काय म्हणालाय ते. फू आता आपण एवढे सीझन झाले फू बाय फू चे, तू आधी पण खूप छान एक्सपिरियन्स घेतलास, काय एखादी मस्त तुला आठवण आठवते की या फू बाय फू च्या जेव्हा डिक्लेअर झालं सीझन तेव्हा अरे यार हे भारी होते यार, असं काय आठवलं पटकन तुला फू बाय फू? मला मी पहिली गोष्ट दुसरं फू बाय फूचं दुसरं पर्व केलं होतं मी सुनील तावडेंबरोबर, आणि त्यावेळी मी नवीन होतो आणि सुनील तावडे दिग्गजच होते, म्हणजे ते फारच मोठे सगळ्यांसाठी ते सिनियर होते. आणि म्हटलं ह्या माणसाबरोबर यार आपण काम करायचं म्हणजे, आणि मी लिहायचो पण तेव्हा मग स्वतःचे स्क्रिप्ट्स मी स्वतः लिहायचो. तर ना तावडे काय करायचे, स्क्रिप्ट वाचायचे आणि फेकून द्यायचे. तर मला असं वाटायचं यार मला लिहिताच येत नाही की काय, पण नाही ते म्हणायचं की ह्याच्यापेक्षा चांगलं लिही अजून लिही शेवटपर्यंत लिही. तर त्या माणसाने मला खूप आधार दिला, भयंकर सपोर्ट केला त्या माणसाने, त्यामुळे मी उभा राहू शकलो. त्यानंतर सातवं आणि आठवं पर्व मी भारत गणेश बरोबर केलं आणि आम्ही दोघं विनर होतो, सलग दोन पर्व आम्ही विनर होतो. तर भारत आणि मी आमची केमिस्ट्री एवढी जुळलेली होती ना की आम्ही रिहर्सलच नाही करायचो. आदल्या दिवशी जे काही होईल तेवढंच, शूटिंगच्या दिवशी आम्ही रिहर्सलच नाही करायचो. म्हणजे कोणीही आमच्या रूममध्ये आलेलं ना तर आम्हाला झोपलेलंच बघायचो. ते म्हणायचं की अरे यार तुम्ही झोपता कसे, आता शूट करायचं आहे, कॉम्पिटिशन आहे. नाही आम्हाला झोप आली, आमचं झालं. खूप खूप चांगलं बॉन्डिंग होतं. आणि आता पुन्हा एकदा फू बाय फू करायचं आहे, पुन्हा त्या आठवणी, पुन्हा ते स्टेज आणि पुन्हा ते म्युझिक, जेणेकरून जे म्युझिक लागल्यानंतर पोटात गोळा यायचं विंगेत आणि तो पुन्हा गोळा येणारच आहे. तर मग तुम्हाला सागर आवडतो का हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. याशिवाय मनोरंजन क्षेत्रातील अशाच नवनवीन घडामोडी, लेटेस्ट अपडेट आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी आमच्या लोकमत फिल्मी युट्यूब चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, जेणेकरून आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला मिळेल. तसेच हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजलाही लाईक करा. व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद.